सध्या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याची अशी एक पद्धत आहे आणि जर एखाद्या नेत्याची 61 असेल तर साजरी व्हायलाच पाहिजे. चला पाहूया ही तयारी कशी चालली आहे, काय शिस्त आहे, काय घडतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नम्रता संभेराव, रोहित चव्हाण आणि योगेश शिरसाट यांचं. अगं तुमची बायको आहेस का, कोण आहेस ग? अगं अमर रे नसतं म्हणत, जिंदाबाद म्हणत असते. जिंदाबाद मला वाटत का तुम्ही मरू नये म्हणून म्हणलं अमर रे अमर रे. तुझ्या भावना जरी व्यवस्थित असल्या ना तरी तसं नसते म्हणत, मी एवढंच अमर रे म्हणत असते. आता जिंदाबाद म्हणत. जिंदाबाद नाही नाही ताई साहेब, तुम्ही चुकीचं बोलावर का अमर रे म्हणजे चुकीच असते. अहो आता त्या साहेबांच्याकडे बघा, अहो असला नेता पंचक्रोशीत शोधून पण सापडणार नाही. हा म्हणजे बघा की किती आमच्या सारख्या कितीतरी कार्यकर्त्यांना असं पाचच्या भावासारखं सांभाळत्या तात्या साहेब. एवढं लाडका आहे ते, आमचा आदर्श आहे ती तात्या साहेब. म्हणजे बघ बघ किती प्रेम करतेत कार्यकर्ते माझ्यावर. मी पण करते ना. मग तुझा मी कार्यकर्ता आहे ना, ती वेगळी गोष्ट आहे. पण मी काय म्हणतो ऐक, माझ्या 61 कार्यक्रम जोरदार झाला पाहिजे. प्रदेशाध्यक्ष येणार आहेत आपल्या पक्षाचे, त्यांचे डोळे असे दिपून गेले पाहिजे कार्यक्रम बघून. त्यांना असं वाटलं पाहिजे अख्ख्या पंचक्रोशीत याच्यासारखा मोठा नेताच नाहीये. अशी तयारी करा माझ्या 61 सगळी. मस्त आपण यांच्या 61 निमित्त आहे ना यांच्या असते गणपतीची आरती पण ठेवू. गणपतीची आरती कशाला? 61 आहे ना तुमची. अगं गणपतीची आरती असते ती संकष्टी, ही 61 ते वेगळं असतं ग, एकत्र नको करून असं ते. उपास मी धरलाय. अरे कशी तू बिंडू घे थोडीशी. उपास मोडायचा का? मग ठीक आहे, मी काम करते. मी इथं भाताला कुकर लावून तू आता तरी उपास सोडत बाईस आणि इकडे मी करतो सगळा बट्ट्याबोळ कार्यक्रमाचा. काय धंदे झाले असं काय? तुम्ही एवढं वायबर नका ना. सगळी व्यवस्थित तयारी झाली, एकदम भरगच्च कार्यक्रम सगळं ठेवलेलं आहे. आणि आता तुमच्यासारख्या नेत्याची, आमच्या नेत्याची, आमच्या लाडक्या नेत्याची 61 कार्यक्रम आहे, 61 वाढदिवस आहे. म्हणजे असं डोळ्यात त्याल घालून रात्रंदिवस एक केलाय आम्ही का असं? ऐका ना, ते वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी जाहीर करायचं असतंय ना. त्याचं काय जाहीर करायचं असत? मग तात्या साहेब करतील की? करतील ना तात्या साहेब. करणार जाहीर? काय तात्या साहेब? मी काय करू जाहीर? येत्या इलेक्शन तर जाहीरनामा जाहीर करतो. मस्त तात्या, ती मार्क पोरग पण करील जाहीर. काहीतरी तात्या असं वेगळं मोठं जाहीर करा की असं वेगळं मोठं काय जाहीर करू गडे? मग मी आता एक ऐका, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तुमचं मृत्यूपत्र जाहीर करा. नक्की माझी बायको आहे का दुश्मन आहे मला सांग तरी एकदा. काय माझ्या मरणावर कोण टपली तू अशी? मी काय टपली? नाही नाही ताई साहेब बोलते ती बरोबर आहे. आता बघा तुम्ही कधी मराल सांगता येत नाही. हा आता जाता जाता सहज तुमच्याकडे कुणाचं लक्ष गेलं तर सहज त्याला पटदिशी वाटणार हिच्या मायला ह्याला फुगे टीबी झालाय का काय? फुगे टीबी? हा म्हणजे त्यात असं पाठबीर सगळं फुकतं असेल, त्यामुळे तुम्ही कधी मरल सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर अचानक जर मी याला भेटा तर ह्या माऊलीनं कुणाच्या तोंडाकडे बघायचं सांगा मला. कुण तोंडानं रडणं जरा तोंडानं. काय काय झालं? काय कोणाच्या तोंडाकडे बघायचं तुम्ही सांगा बरं. जरा बघा म्हणलं तर कुणाचं तोबाड तुमच्या सारखं नाही अख्ख्या गावामध्ये. कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बघा असं. आणि तुम्ही पण जरा ना थोरल्या तात्यांचा आदर्श ठेवा. तुमचे वडील अहो त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या 1 महिना अगोदर मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं, तुम्ही नाही नाही म्हणताय. त्यांची गोष्ट वेगळी होती, ते खुनाच्या आरोपामध्ये आतमध्ये होते. त्यांना माहिती होतं फाशी कधी देणार आहे म्हणून लिहून ठेवलं होतं त्यांनी मृत्यूपत्र. माझं तसं आहे का? विसरले बरं तुमचं तसं नाही. तुमच्याच्यानं काय गुन्हा घडणार आहे? तुमच्याच्यानं सांधा उंदीर मारता येत नाही तर तुम्ही काय गुन्हा करणार आहे कुणाचे? तुम्हाला सांगते अजून पण रात्री बाथरूम जाताना मला नाराज उभं करत. नाही 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 ताई साहेब नाही नाही हे खोट आहे बरं का. अहो आमचं तात्या साहेब किती शूर आहे ती माहित नाही तुम्हाला?
गेल्या टायमाला नाही का आता साहेब असं जंगलात शिकारीला गेलो होतो आणि वाघाची शिकार केलेली आणि वाघाचा असं गावात येताना फरफटत 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 शेपूट घेऊन आलो होतो गावात शेपूट मला माहित आहे लय शिवराय ती नाही पण मला एक कळ ना तात्यासाहेबांनी वाघात शिकार केली पण वाघाचं शिपूट का म्हणून घेऊन आलं सांगत तुम्हाला तुम्ही मला बोलायला चान्स देत नाही मधी वाघ मारला होता ना तो कवाच मुंडक घेऊन पळाला होता हे नंतर आले होते शेपूट आलं तरी मला शंका होती एखादा जोरात बोललं माणूस तरी ह्याना बादा बादा घाम फुटतो वाघ कसं मारला नाही पण हे कधी मरल सांगता येत त्यांचं मृत्यूपत्र आपण तयार ठेवलंच पाहिजे तोंडा कापलं तू काही मृत्यूपत्राची गरज नाही मला काही होणार नाही तुम्ही मोठ्या आमर पट्टाच घेऊन फिरताना जसे काय होणार नाही म्हणतात रोहित भाऊ तुम्ही एक काम करा ते मेडिकलचे रिपोर्ट दाखवा त्यांना त्यांच्या लक्षात मेडिकलचे रिपोर्ट नाही का मला काय होणार नाही बघा बघा मी सांगतो ना सगळं नॉर्मल आहे मला माहिती ना वाचा झाली बोंबात मी परत तुमच्याकडे दिलंय असं द्या तुम्ही चौथी नापास आहे नाही का शिक्षण महर्षी तुमचं ब्लड प्रेशर आणि मला कळेल अशा भाषेत सांग जरा इंग्लिश कळत नाही ना मला मग मला कळेल अशा भाषेत सांग माझा रिपोर्ट हो मला ती माहित आहे म्हणून मराठीतनं सुरुवात केली तुमचं ब्लड प्रेशर घोटाळ्यासारखं वाढत चाललंय फुप्फुस तुमची खोटी आश्वासनं द्यायला लागलेली तुमच्या उजव्या किडनीनं आपल्या पदाचा कधीच राजीनामा दिलाय चरबी महागाई सारखी वाढत चाललेली आहे शरीरातलं सगळं रक्त साखर कारखानदार झालंय मेंदूच्या पक्षश्रेष्ठींचा ताण वाढत चालल्यामुळं शरीराचं सरकार कधी बरखास्त होईल सांगता पण येणार नाही मला वाचता येत नाही म्हणून काही मनानं नको सांगो मला काही झालेलं नाही मला वाचता येत नाही ना इंग्लिश काही ट्रान्सलेट करून सांगायला येऊ माझ्या 61 काय ते सांगा आधी अहो सगळं तुम्ही बाजूला तुम्ही लय वायबर होता तुम्ही बसा इथं अहो तुमच्या 61 निमित्त ना आम्ही सगळा कार्यक्रम असा व्यवस्थित आखलाय स्वतः जातीनं लक्ष घालून तू आखलं का आम्ही आखलाय तू आखला आम्ही आखलाय तुम्हाला आखलाय का रे आखलाय कार्यक्रम कसं वाट काय 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 केलं नेमकं मला सांग काय केलंय म्हणजे तुमचा का आयुष्य ना आम्ही असं पट असा उभारणार आहे आयुष्याचा सगळ्या जगासमोर कसं कसं असतंय माझ्या का तात्या आता तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याचं असं आयुष्यात घडलेला एखादा महत्वाचा प्रसंग मोठा प्रसंग मोठा प्रसंग असा स्टेजवर सादरीकरण करून दाखवला की लोकांना पण प्रोत्साहन मिळतं स्फूर्ती मिळते ना त्याला कोणता प्रसंग दाखवणार आहे माझा तुम्ही नाही का ते मला हनीमूनच्या दिवशी हनीमूनचा प्रसंग तुमची नाही 61 आली पण तुमचा सुटला नाही अजून नाही काय त्या माणसासमोर बोलताय हनीमूनच्या दिवशी नाही का तुम्ही मला सारखे विचारत होते तुला रताई आवडतात का रताई आवडतात का आणि मग स्वतः सांगत होते का मी आले रताई खाल्ली ना मी आले रताई चोरली आणि मग कुत्र्यासारखा मारला मास्तरांनी ते हा ते म्हणजे मी रताळी चोरली होती आमच्या शाळेच्या नर्सरीतून तेव्हा मला मास्तरनी मारला होता तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता त्याच्यानंतर मी चोरी सोडून दिली आणि देश सेवेला लागलो ते सगळं दाखवणार तुमच्या आयुष्याचा पट असा उभारणार सगळ्या जगासमोर नाटक नाटकच आणि तुमचा लहानपणीचा रोल एक ती तुक्याचं पोरग नाही का वरल्याळीचं काळ ढूस पोरग नाकाचं नकट शेंबड पोरग सेम टू सेम दिसतंय तुम्ही त्याला दिलाय रोल लहानपणीचा फोटो लावला होता त्याला मी तुमचा आणि नाटकाचं नाव पण खतरनाक आहे महर्षीनं चोरलं रताळे आपल्यातलं रथ आहे कशाला बाहेर काढले हे कशाला सांगितलं असे प्रसंग दाखवले हे तर कायच नाही आठवीची पोर आहेत ना आपली क तुकडीची ते डान्स पण करणार आहेत महर्षी चढला गाण्यावर महर्षी चढला मला परवा रिहर्सल दाखवली त्यांनी चढला ग बा हे काय मॅन लिहिलंय काय हे त्या मुरकुटे बाई आहेत ना त्यांनी लिहून काढलंय स्वानुभवावरून मुरकुटे बाईने असं करून टाकलं असे कार्यक्रम मग काही तर काहीच नाही ना त्या अजून आहेच का हो 11वीच्या पोराने असे भाषण ठेवलेत भाषण माझ्यावर भाषण भाषणाचा विषय पण तसंच आहे काय तुरुंगात पाहिलेला महर्षी आणि दुसरा पण विषय कसाच आहे महर्षी पोलिसांनी फरफटताना काय चाललंय तू अरे असे कर
अभियाची पोरं आहेत ना, त्यांनी स्वच्छता अभियानावर पथनाट्य पण रचलंय. आणि पथनाट्याचं नाव काय माहितीये का? हागंधारी मुक्त महर्षी. अरे हागंधारी मुक्त महर्षी असं नसतंय का? हागंधारी मुक्त गाव महर्षीचं स्वप्न असं तरी पाहिजे होतं ना. एवढं मोठं कोण बोलत बसणार आहे तोपर्यंत कार्यक्रम संपून जायचा. आपलं सोपं बरं, हागंधारी मुक्त महर्षी संपला कार्यक्रम. अरे काय तुम्ही, अरे माझा वाढदिवस करताय का? माझा वाटदिवस करताय तुम्ही? सगळी वाट लावून टाकली. अरे मला बरं वाटन, येणारे प्रदेश अध्यक्ष त्यांना बरं वाटन, ते खुश होतील, असं काहीतरी कार्यक्रम ठेवायचा असतं ना. होणार होणार, सगळं व्यवस्थित कार्यक्रम होणार होणार. मी एक गोष्ट ठरविली असाय. काय रे? मी तुमची अशी तुला करणार आहे. तुला? माझी तुला? हा माझी तुला. तुला माझी एवढी काळजी आहे. माझी तुला म्हणजे असं तराजू लावून एका तराजूत मी बसणार, दुसऱ्या तराजूत काय ठेवणार? वह्या पुस्तक? नाही वह्या पुस्तक काय ठेवतो? मग फळ? नाही नाही नाही, फळ मिठाई नाही. ते कसल्या ठेवताय तेव्हा ती? मग दुसऱ्या तराजूत काय ढेकळे ठेवणार आहे? अरे भाऊ तू त्या ढेकळे बिकळे नाही काय, एका तराजूत तुम्हाला ठेवणार आणि दुसऱ्या तराजूत गांजा ठेवणार. गांजा? हा मग तुम्ही खुश व्हायला पाहिजे, प्रदेशाध्यक्ष खुश व्हायला पाहिजेत. म्हणजे आता काय ठेवावं काय ठेवावं? तुम्ही नाही का ते आमदार निवासात दोघं मिळून असं गांजा चिली मरत होता, पकडला गेला होता. मला आता काय ठेवायचं? मला त्याला गांजा ठेवूया. अरे तुम्हाला आखली आहे का तुम्ही? अरे ज्या गोष्टी लपवायला पाहिजे त्याच तुम्ही उघडपणे सांगताय माझ्या. अरे काहीतरी चांगला कार्यक्रम ठेवायचा. अरे तुम्ही सगळं ते बंद करा, सगळं कॅन्सल करा. मी सांगतो तसे कार्यक्रम करा. एक काम करा, मोफत सिम कार्ड वाटपचं ठेवा. मोफत सिम कार्ड वाटप? तर आजकाल काय इलेक्शन कार्ड घेऊन लोक मतदानाला जात नाही पण सिम कार्ड घ्यायला जातील. नाही तात्या, आता गावात सगळ्यांच्याकडे डबल सिमचं मोबाईल आले. आता तुम्ही तिसरं कार्ड देणार माणसं घालणार तरी कुठं? ती तुम्हाला बोलले होते, मी बोलले होते तुम्हाला हा माणूस असाच करणार, नेमका मोडता घालणार आपल्या कार्यक्रमांमध्ये. आपण एक काम करू, औषध वाटपाचा कार्यक्रम ठरवला होता ना, तो कॅन्सल करायला चांडाळले जरा गप्पा ना. औषध वाटप ठेवणार आहे तुम्ही? अरे एवढा चांगला कार्यक्रम मी कशाला बोडता घालेन त्याच्यात? औषध वाटप ठेवा ठेवा औषध. चालेल तुम्हाला? हा चालेल. कुठली औषध ठेवायची आहे? कसं असतंय तात्या, कुणाचा आई वडील बहीण भाऊ जर कॅन्सरनं जर मरण पावलं असेल तर माणूस काय करतो? त्यांच्या वाढदिवसाला कॅन्सरचं हॉस्पिटल उघडतो, कोण रक्तदान शिबिर घेतो, कुणाच्या आईला मोतीबिंदू झाला असेल तर नेत्र तपासणी करतं, त्यांना चष्मा वाटप करतं. तसंच आपण एकदम करायचं. मी कुठली औषध वाटू नेमकं? खाज खुजली लोशन वाटप या सगळी आपण औषध अशी मोफत वाटायची. नाहीतर अशी पण तशी पण त्या तुम्हाला लय आहे खास म्हणजे नाही का प्रचाराच्या वेळेस नाही का लोकांच्या साठी तुमचा एक हात हवेत आणि दुसरा कवेत, म्हणजे इकडे खाजवताय इकडे खाजवताय इकडे नाही, त्यासाठी आपण मलम वाटणार. अरे मलम गेलं काही नका वाटू, काय मूर्खासारखं काही पण करायला तुम्ही. अरे मी काय विचार केला होता, म्हटलं माझा वाढदिवस आहे, माझी 61 आहे, असा मस्त 61 किलोचा तुम्ही केक आणाल, त्याच्यावर अशा 61 मेणबत्त्या ठेवाल, मग मी त्या अशा फुकीन फुकीन. पण तसं तुम्ही काहीच केलं नाही तात्या. तुम्ही एवढं 61 वर्षात झालंय, तुम्हाला वाईट कळाय पाहिजे राव. आता केक कापायचं मेणबत्त्या फुकायचं ही काय आपली संस्कृती आहे का? बरोबर आहे. नाही नाही मला पटतं, ही खरंच आपली संस्कृती नाही. मी काय म्हणते, मागच्या वेळेला काय निशाणी होती? स्टो निशाणी होती की नाही तुमच्या पक्षाची? मग आपण एक काम करू, यावेळी 61 स्टो आणू. काय 61 स्टो? तुम्ही असं जाऊन स्टेजवर टेंब्यात जायचं आणि 61 स्टो आहे का नाही पेटलेलं स्टो असं फुंकर मारून इजवायचं. पेटलेलं स्टो तुला बापानं फुंकर मारून विजवली होते खरे माकड तोंड्या. असे विजवता येणार आहे का? तात्या साहेब बरोबर बोलतायत, मला तुमचं आता पटते. आपली इजवा संस्कृती नाहीये रोहित भाऊ, आपली पेटवा संस्कृती आहे. 61 स्टो आणायचे असे ठेवायचे स्टेजवर आणि तुम्ही ते पंप मारून पेटवायचे. म्हणजे पब्लिक अशी समोर जमणार जमणार स्टेजवर असे 61 आणि तात्या साहेब येणार नमस्कार करत असं लोक टाया वाजवणार आणि 61 ला काय करणार तुम्ही? स्टोला पंप मारायचं, पिन करायची असं काढी भडका झाला, मग दुसरा पंप मारला पिन केली काढी पेटू भडका झाला. वय झालंय तुमचं, काय करताय तुम्ही? अरे माझी जयंती पुण्यतिथी काय एकाच दिवशी करता का तुम्ही? अरे 61 स्टो पेटल्यावर मी राहीन का? जिवंत आहे मुस्कान फोडी रडली तर एकदा इवळली तर कुत्री इवळली का तू कळत नाही ते.
तुम्ही बसा, तुम्ही शांत बसा. हे बघा, तुमचा कार्यक्रम एक नंबर होणार. कसा होणार एक नंबर? अरे ते, अरे प्रदेश अध्यक्ष येणार आहेत रे, काहीतरी चांगलं दाखवा, काहीतरी चांगलं. अहो, तुमचा कार्यक्रम चांगलाच होणार. तुम्हाला सांगायचं विसरलो, प्रदेश अध्यक्ष साहेबांचं लेटर आलंय. हे बघा. अरे मुरकुल तोंड्या, मग ह्या आधी द्यायचं ना. हा, हे सगळ्या शेवटी देतो का तुम्हाला? प्रदेश अध्यक्ष साहेबाचं लेटर आहे. बहुतेक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील आणि या त्या इलेक्शनला मधलं तिकीट जाहीर केलं असेल. वाचून दाखव. शिक्षण महर्षी. मा तात्या साहेब. मा म्हणजे काय? ते पुढच्या मजकुरावर ठरत. मा म्हणजे माननीय, एक मा म्हणजे माते. मा तात्या साहेब, तुमच्या 61 निमित्त अभिष्ट चिंतन. हा म्हणजे माननीयच. इच्छा असूनही कार्यक्रमाला येऊ शकत नसल्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. कन्फर्म माननीयच. म्हणून जी घोषणा मला कार्यक्रमात करायची होती ती या पत्राद्वारे करावी लागत आहे. यापुढे पक्षाला तुमची तशी गरज उरली नसल्यामुळं तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे आणि तुमची धुरा युवा नेतृत्वाच्या मा रोहित चव्हाणांच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मला पण मा लावलं. तुला मा म्हणजे माननीयच आहे, मला मा म्हणजे मा आहे. खायला म्हणजे माझी पक्षातून हकालपट्टी झाली. माझ्या अपरोक्ष हे कवा घडलं मला कळलंच नाही. अहो कवा नाही, मला माहितीये. ते काय गावातले पदाधिकारी आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी मिळून मागणी केली होती आपले प्रदेशाध्यक्ष साहेबांकडे तुम्हाला बडतर्फ करण्याची. हा, तर त्यांनी लगेच दखल घेतली, निर्णय घेऊन टाकला. कमाल ना. मग आपण परवा लेटर काय पाठवलं आणि त्यांनी निर्णय काय घेतला? आपण आपण म्हणजे तू बी सामील आहे याच्यात. मग काय तर. अहो तात्या साहेब, कसं आहे, प्रस्तावावर पहिल्यांदा ताई साहेबांचीच सही होती ना, त्याच्यामुळे फाटदिशी गेलं, फाटदिशी आलं. तुला काही लाज नाही वाटत? अरे नवऱ्याची राजकीय कारकीर्द संपून टाकली, तुला लाज नाही वाटत? कायची राजकीय कारकीर्द? हे आले मला म्हणले का तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर लय वेळ नाही घालवला. ते सतत दौऱ्यावर असतात, सतत बाहेर असतात. तुम्हाला नाही वाटत का तुमच्या नवऱ्यानं सतत तुमच्या नजरेसमोर राहू म्हणलं? बरोबर आहे, आपल्याला कळलं नाही, या माणसांना कळलं. लगेच दिली परमिशन, सही करून टाकली. झालं की नाही तुम्ही बडतर्फ? शोभते की नाही तुमची बायको? तिसऱ्या बैलासारखी अवस्था केली तुम्हाची. काहीच कामाचं उरलो नाही मी आता. काय कामाचं? कसं रे, आता आपल्याला नातू होईल पुढच्या महिन्यात, मग त्याचा डायपर कोण बदलणार? ते काम आहे की तुम्हाला? नाही म्हणते डायपर बदलायची. मग तशी मी नेत्याची डायपरची अवस्था सारखीच असती. कशी काय, वेळ बदली की बदला? हो, पण बदलायचं कारण सेम टू सेम असतंय तात्या. कसं, पहिलं डायपर खराब झालेलं असतं, पहिले डायपर खराब झालेला असतो म्हणून दुसरं डायपर बदलायचं असतं. असं? पण एक लक्षात ठेव, हे डायपर खराब झालं म्हणून दुसरं डायपर बदललं, पण तू बी डायपरच आहेस. डायपरची चड्डी कधीच नेऊ शकत, ते बी बदलावच लागते. आज माझा बी अँड वाजला, उद्या तुझा बी वाजू शकतो, एवढं. सुपर्ब, आउटस्टँडिंग, फॅन्टॅस्टिक. तुम्ही दोघंही फारच भन्नाट कॅरेक्टर पकडत असता. मला नम्रताने फारच म्हणजे ना संयमी आणि वेगळी भाषा वापरून अगदी छान पद्धतीने तुझी बायको उभी केली. मला खरंच तुझं कौतुक करावं असं वाटतं नम्रता. आपण जाणून घेऊया महेश सरांकडनं. सर, कसा वाटला हा परफॉर्मन्स? योगेश, रोहित आणि नम्रता, सुपर्ब, एक्सलंट ॲज युजल. योगेश, तू सुंदर लिहिलं स्क्रिप्ट छान, आणि त्याच्यामध्ये नम्रता तू सुद्धा एक म्हणजे एक कॅज्युअलनेस तुझ्यात जो होता ना, जो कॅज्युअलनेस, तो कॅज्युअल अप्रोच, तो मला खूप आवडला. बेसिकली म्हणजे हसत हसत बोलणं, म्हणजे असं सिन्सिअरिटी वाटली त्याच्यामध्ये. जी काय बोलते ती अक्षरशः मनापासून बोलते असं वाटत होतं मला. आणि त्यात दॅट वॉज क्रिएटिंग, म्हणजे त्याच्याकडे ते फ्रिक्शन क्रिएट होतं आणि त्यामुळे त्याची एक्साइटमेंट त्याला परफेक्ट मॅच होत होती. ऑल सेड अँड डन, ऑल थ्री ऑफ यू डीड व्हेरी वेल, वेल रिटन, एक्सलंट परफॉर्मन्सेस. माझ्याकडून तुम्हाला डेफिनेटली झपाटलेला परफॉर्मन्स. या तिघांचा हा आचरटपणा आपण हास्यपरी सोनाली कुलकर्णीला कसा वाटला विचारूया. ॲज युजल मलाही तुमचा परफॉर्मन्स आवडला. दर आठवड्याप्रमाणे आज देखील तुम्हाला एक म्हणणं मांडायचं होतं आणि तुम्ही ते खूप छान पद्धतीने मांडलं योगेश. तुम्ही लोक ना ग्रामीण जे स्किट्स असतात ती सॉलिड हातखंड आहे त्याच्यावरती असं मला वाटतं. तुमच्या लिखाणातसुद्धा आणि तुमच्या कॅरिकेचर्समध्ये सुद्धा नम्रता तू
अफाट रुरल कॅरेक्टर्स करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात आज तुम्ही एजिंग पण केलं होतं, ते फक्त तुमच्या गेटअपमधनं नाही तर परफॉर्मन्समधनं पण खूप छान उभं राहिलं. मज्जा आली मला. रोहित, तू या दोघांमध्ये जेव्हापासून ॲड झालायस एक छान त्याच्यात मस्त तडका लागला आहे, तो आजही खूप पुरेपूर लागला होता आणि मला खूप मजा आली. सो या ॲक्टसाठी मी तुम्हाला देणार आहे झपाटलेला. क्या बात आहे, तुमचं कौतुक आहे, तुम्ही पुन्हा असं नसतं होऊ शकता. जोरदार टाळ्या.